राहाता तालुक्यामधील रामपूरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या घरी मादी जातीचे हरिण असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत वनविभागाला समजली होती आणि त्यानंतर वनाधिकारी झिंझुर्डे आणि नगरसेवक सुरासे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि त्यानंतर शेतकरी कैलास पाचारणे यांनी शेळ्यांच्या कळपामध्ये हे हरिण आलं असता ते तेथेच राहिलं अशी माहिती दिली. हे हरिण वनाधिकारी आणि नागरिकांनी सर्वांच्या सहकार्याने निसर्गामध्ये सोडून दिलं. मी पुंजारामास राजपाचारणे शेळ्या चरत असताना एकच हरिण असं चरत चरत शेळ्यांच्या कळपात आलं होतं. तसंच शेळ्यांबरोबर माझ्या वस्तीवर आलं होतं. आता हे वन कर्मचारी आले, मी त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं. तुझी रामपूरवाडी येथे गुप्त खबर मिळाल्यानुसार पोलीस कर्मचारी व वन कर्मचारी सह काय ना कैलास पुंजाराम पांचारे यांच्या राहत्या वस्तीवर येऊन चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की मी काल शेळ्या व जनावर शेतामध्ये आम्ही चारायला घेऊन जातो तर तिथं हरणाची कळप वगैरे हिंडतात वावर असतो त्यामुळं त्यातला एक हरिण चुकून आमच्या शेळ्याच्या कळपामध्ये संध्याकाळी घरी आले. त्यानंतर व ते हरिण व काय व सदर कुत्र्याचा थवा व कुत्र्या असल्याने त्याचा हल्ला होऊ नये त्याचा बचाव म्हणून आम्ही रात्रभर ते आमच्या वस्तीवर सुरक्षितपणे सांभाळून ठेवलं. तरी तरी पुढील कारवाई म्हणून आम्ही वन कर्मचारी त्याला घेऊन पांचा समक्ष निसर्गात त्यांच्या कळपात सोडून देण्याची तजवीज करीत आहे.